मग स्वयंपाक कोण करणार आहे? आणि पप्पा आले की काय देऊ त्यांना जेवायला? हॅलो, नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुरुवात करते व्लॉगला, आणि व्लॉगचा जो इंट्रो आहे ना तो असा धमाकेदार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काहीतरी म्हटलं बसल्या बसल्या नवीन ट्राय करूया म्हणून केलं. आणि इथे माझा क्लासचा वेळ झाला आहे, 9 वाजत आलेले आहेत. आणि मी वाटते इथे डोश्यासाठी पीठ वाटून ठेवते. डोसे बनवायचा ना प्लान हा रात्री 10 वाजता झाला. ते पण ह्यांनी मला सांगितलं की उद्या सकाळी ना मग नाश्त्यासाठी डोसेच बनव. तर म्हटलं आता तुम्ही एवढ्या उशिरा सांगितल्यानंतर मी प्रिपरेशन कसं करू, मला असं टेन्शन झालं. नंतर म्हटलं चला ठीक आहे. मग मी गरम पाण्यामध्ये रात्री तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली आणि सकाळी उठल्यानंतर ना आधी ती वाटून ठेवली. त्याच्यामध्ये वाटताना थोडं मीठ आणि सोडा घातलेला, अगदी थोडासा किंचित सोडा घातला, वाटून घेतलं आणि मग ठेवून दिलेलं. मग नंतर ह्यांना नाश्त्याला बनवून दिले ना, खरंच डोसे एकदम छान अप्रतिम झाले. असं काही म्हणजे मला वाटलं नाही की एवढे चांगले निघतील. तर ते झालं. मग आता बाकीचं पीठ म्हणजे तांदूळ मी असेच ठेवलेले. तेव्हा फक्त ह्यांना आणि दर्शनला मला होईल 5-6 डोसे, एवढेच मी नाश्त्यासाठी होतील तेवढंच मी पीठ दळून घेतलेलं. नंतर मग पुन्हा पुढचं केलं. मग आता उरलेलं ना म्हटलं ते करूया, कारण आता नम्रता आल्यानंतर जेवणासाठी सुद्धा ना डोसेच करते. कारण गर्मी खूप आहे ना, तर जेवढं हलकं जेवण होईल तेवढंच करायचं आहे, जास्त काय असं करणार नाही. तर भात लावलाय जरा कुकरला, डोश्याचं पीठ आता वाटून घेतलं, ते काढून आता थोडा वेळ अर्धा तास जाईल नम्रता येईपर्यंत, तोपर्यंत ते पण थोडंसं पीठ असं सेटल होईल, म्हणजे थोडं फर्मेंटेड होईल ते. आणि खरंच कधी कधी असं वाटतं ना की असं आजार पण बाबा येऊ नये, खूप त्रास होतो. आणि काल रात्री तर असं झालं ना की मला तर समजा बरं नव्हतं, मी तरीसुद्धा वॉकला वगैरे जाऊन आली सगळं. आणि रात्री ना जेवल्यानंतर मग ह्यांना जरा म्हटलं पोटामध्ये खूप गर्मी पडली, आव पडलाय, म्हणून मी त्यांना थोडं इसबगुल वगैरे दिलं. त्यांना रात्री 12:15-12 वाजता अचानक त्रास व्हायला सुरुवात, अगदी छातीला हात धरूनच उठले. आणि मी खरं सांगते मी एवढी घाबरलेली, अगदी ना त्यांना पाहिल्यानंतर माझ्या म्हणतात ना तळपायाखाली जमीन आपली सरकल्यासारखी झाली. म्हटलं आता करू काय, दर्शन होता, दर्शनने मग बाम वगैरे लावला त्यांना, उठताय बसताय, म्हणजे त्रास एवढा त्यांना होतोय की त्यांना समजत नव्हतं की ॲक्च्युली काय करायला हवं. आणि ते त्यांचं पाहून ना मला कळत नव्हतं की नक्की मी काय करू. माझ्या डोक्यात तर असे विचार की आता काय करावं, जर त्यांना त्रास जास्त वाटला तर कुठे हॉस्पिटलला नेऊ, कसं नेऊ काय, म्हणजे असे एवढे विचार. म्हणजे ना आपण थोडं असं काय होतं ना घरातल्यांना, तर आपलं डोकं किती काय काय विचार करून बसतं असं होतं ना. माझं तसंच काल झालेलं, पण त्याची उठ चांगलं सकाळपर्यंत, म्हणजे मग त्यांना थोडं तेल डोक्यांना मालिश केली वगैरे, त्याच्यानंतर त्यांना झोप लागली. ते झोपल्यानंतर मग मी झोपली, दर्शन झोपला. आणि आता सकाळी ना व्यवस्थित होते, कामाला गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून मग डोसेच बनवले नाश्त्याला, चटणी आणि डोसे. तर चटणी तर मी सकाळीच बनवली आहे. तर असं काही होतं, अचानकच म्हणतो ना आपण की असा त्रास झाला की खूप टेन्शन येतं. तर चला आता मी थोडं आवरून घेते घर, कारण सकाळी ना ट्युशनच्या वेळेला मुलं येऊन जातात ना, तुम्ही पाहू शकता सगळं असं पाडापाड गेलेली आहे. पा सगळं घर नुसतं किती स्वच्छ करा, झाडू मारून वगैरे दिवाबत्ती करून बसल्यानंतर पण जेव्हा मुलं येऊन जातात मग त्यांचं ते शॉपनर रबर हे ते इरेज केलेलं सगळं सगळीकडे पुन्हा तेवढीच घाण होते. आता पुन्हा क्लीन करायचं आहे, तर म्हटलं एकाच वेळेला झाडू मारते परत परत नको म्हणून मी पण हात लावला नाही आहे अजून. आता थोडं डोसे वगैरे बनवायचे आहेत, त्याच्या आधी ना हे सगळं क्लीन करून घेईल, नम्रता येईल, मग मस्त गरमागरम डोसे बनवते आणि मग जेवू. तर चला आधी हे क्लीनिंग करायला सुरुवात करते. सुरुवात ना सोप्यापासून. तर इथे ना हे पॅकेट तुम्ही पाहताय हे माझ्या मिस्टरांचं रोजचं असतं, म्हणजे ते कावळ्यांना कबुतरांना घालण्यासाठी आणून ठेवतात मस्त एकदम फरसाण वगैरे, आणि ते रोजचं घालतात. पण जाताना मात्र जिथून घेतात ना तिथे ठेवणार नाही, त्याची जागा मग सोप्यावरची असते. आता ना या सगळ्या ठेवलेल्या वस्तू सगळ्या उचला ठेवा, ह्याच्यातच माझा अर्धा वेळ जातो. कारण का सगळीकडे काय ना काय बॉटल्स पाण्याची आहे ते आहे सगळं उचलावं लागतं. आणि आता सगळं आधी उचलून घेतलं, सगळं क्लीन करून घेतलं, म्हणजे झाडू मारताना ना कोणताही कचरा किंवा पसारामध्ये यायला नको. आणि आता स्टूल खुर्च्या काय झालेल्या आहेत माहिती आहे का, एक खुर्ची ना ही पण एक्स्ट्रा वाढलेली आहे, आधीची एक खुर्ची होती. तर अडचण खूप होते की नक्की खुर्ची ठेवायची कुठे. नम्रता तर सांगते मला की मम्मी कोणाला देऊन टाक, पण अरे घरी कोणी आल्यानंतर आपल्याला लागतंच ना बसायला वगैरे, किंवा मग बाहेर ठेवली तरीसुद्धा एखादी खुर्ची लागते. आणि ते नम्रताचं नाव काढलं, नम्रता आलेली आहे, थकून भागून आली आहे पाहिलं किती. तर तोपर्यंत आता मी इथे बाहेरचं सगळं झाडलोड करते, कारण सणवार पण येत आहेत. आणि आता आपली रोजची सवय असते की झाडू मारल्यानंतर ना दिवसातून एकदा तरी सगळे स्टेज वगैरे मी क्लीन करून घेते, जे आपली मुलं पण येतात जातात त्यामुळे स्वच्छ राहायला हवं. आणि इथे येऊन बघते तर काय तर दर्शन आपला उभा आहे मस्त एकदम भांडी घासण्यासाठी.
बघून थोडं समाधान पण झालंय की चला आता मला पुन्हा जाऊन तिथे करावं लागणार नाही. थोडीफार भांडी होती कारण सकाळी घासलेली आहेत, थोडी होती आता नंतर जेवणाची निघणार ती नंतर मी पुन्हा घासेन. मग तेवढ्यात त्याने एवढी मदत केली ना तर खूप छान वाटतं. तर चला आता मस्त जेवण बाहेर नेते आणि इथे गरमागरम डोसेसुद्धा बनवून मुलांना देत जाते. तर माझा काळा जो तवा आहे ना रेग्युलर चपातीचा त्याच्यावरच मी डोसे करते. आधी थोडं तेल शिंपडलं, त्याच्यानंतर पाणी आणि नंतर मग तवा पुसून घेतला आणि डोसा घातल्यानंतर बघा इथे कसा सर सर निघतोय. चला चहा पिऊया गरमागरम. आणि बिस्किट्स आणलेले आहेत हे पा मारी गोल्ड. त्यानंतर आज भरपूर शॉपिंग केली आहे इथे, भाज्या वगैरे पण घेऊन आले. थोड्या वेळानंतर बघेन आणि हिशोब सगळा लिहायचा आहे कारण आपण. आणि येताना ना मी मस्त एकदा मिठाई पण आणली होती, माझी फेवरेट मिठाई आहे ती. मला मिठाईमध्ये असं दुसरं काही आवडत नाही पण मला ते एकदम मुंबईचा हलवा म्हणतो ना ज्याला ते, आणि दुसरं अजून एक आहे ते असे फ्लॅट येतात बा मिठाईच्या बॉक्समध्ये ना आधी सगळ्यात खाली तळायला ठेवायची, त्याला पण आय थिंक हलवाच म्हणतात, मला नक्की आठवत नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा तसं. तर ते आणलेलं आणि एकच पीस घेतलेला, जास्त घेतले की पडून राहतात आमच्याकडे कोणी खात नाही. माता दर्शन नमा आणि मी आम्ही तिघांनी मिळून ते खाल्लं. आत्ता जस्ट गोड खाल्लेलं आहे, आता चहा घेतला आहे म्हणजे मला वाटलं तर चहा गोड वाटणार नाही आहे कारण म्हणतो ना आपण कोणतीही गोड वस्तू खाल्ल्यानंतर चहा घेतला की तो गोड वाटत नाही. नम्रता चहा गोड वाटतो आहे तुला? नाही वाटत आहे कारण आपण गोड खाल्ले आत्ता आणि तोंडात अजूनही गोड गोड आहे माझ्या. मला बरोबर वाटतं, बरोबर वाटतं आहे. दर्शनना बसल्या बसल्या दर्शनची मस्ती चालू असते, झटका देतोय तिला. दर्शन म्हणाल ना फुल डे त्याचं काम चालू आहे, बसून बसून मग थकलाय तो पण. आम्ही तरी ॲटलिस्ट तिकडे जातो मुलांबरोबर चांगलं म्हणजे बोलणं होतं घरी, पण हे लॅपटॉप समोर बसून काम करणं म्हणजे ना खूप कठीण म्हणजे हॅक्टिक असतं आपल्याला वाटतं. असं आहे का? बरोबर आहे, मुलांना या तेच आहे ना. आम्हाला आठवत नाही की आम्ही मोबाईलमध्ये काय गेम खेळतो, कधीतरी मी आहे ते बबल्सचे वगैरे गेम येतात ना ते जरा मी कधीतरी खेळली तर. दर्शनला अजून आमच्या पेन होते. दर्शनला ना ॲक्च्युली हा जॉ आहे ना इथे तर दाताच्या वर आपल्या इथे हा पार्ट त्याला पेन होतोय कसं मला कळत नाही आहे. आणि डॉक्टरकडे गेला तो, तर डॉक्टरने सांगितलं हलकीशी सूजन आहे. आता हे सगळं कसं काय असं पण नाही की काय लागलं आहे वगैरे काहीच नाही आहे, तरीसुद्धा त्याला त्रास होत आहे. त्यासाठी तो जिमला पण गेला नाही कारण जिमला जेव्हा वेट वगैरे फुल करतात ना त्यावेळेला आपण आपलं असं तोंड वगैरे त्याच्यावरती प्रेशर येतं ना, आपण नाही म्हटलं तरी प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ना आपल्या फुल बॉडीली म्हणजे ओवर आपलं पूर्ण बॉडीली पार्ट जे आपले आहेत ना सगळ्यांवरती काय ना काय थोडा तरी इफेक्ट पडतोच. तर असं होतं त्यामुळे तो आज जिमला पण गेला नाही आहे. ठीक आहे चला चहा वगैरे घे नंतर नाश्ता वगैरे काय बनवायचं असेल तर पाहिजे मी. चला मी पण चहा घेते आणि नंतर आपण बोलूया. आता इथे मी चाललेली आहे नाचणीचं दळण द्यायला कारण नाचणी आणून ठेवलेली आहे आणि दळायला दिली नव्हती. गव्हाचं पीठ दोन वेळा दळून आणलं पण नाचणी दिली नव्हती. आणि दर्शन आपला दिवाबत्ती करतोय आणि छानपैकी मस्त एकदम इथे स्वामी स्वामी शंकर आहे ना जयशंकर त्यांचा कार्यक्रम लागलेला आहे. आणि हे एकानंतर एक ना बॅक टू बॅक कार्यक्रम जे येतात ना ते खरंच एवढे छान असतात, बरं वाटतं. घरातलं वातावरण जे आहे ना ते एकदम मला असं पॉझिटिव्ह वाटतं म्हणून आमच्याकडे नेहमी यावेळेला हे सगळे चॅनल चालू असतात. चपात्या चाललेले आहेत कारण ना नम्रता आणि दर्शन जातात बाहेर तर जरा चपात्या करून मला मदत करून जाते ती आणि नंतर माझ्यावर पण जास्त लोड यायला नको म्हणून. चला मी पण जाते जळण देते एक दोन राऊंड मारते आणि येते आणि मग पुढचं मग करून घेईन. तर हे पहा मी आता जाऊन आले तरीसुद्धा नम्रता इथेच आहे, दर्शन इथेच आहे, दर्शन पण अजून तयार होतोय आणि मस्त दोघे चाललेत फिरायला. आणि म्हणतात ना मला सोडून दोघे बघा कसे चाललेले आहेत स्वयंपाक, मी घरी बसून एकटी स्वयंपाक करणार आणि हे दोघं जाऊन फिरून येणार. हे भगवान क्या मेरी किस्मत, हां बहुत बढिया क्या बढिया.
अभी अंदर जाके गर्मी में खाना बनाना पड़ेगा। खाना बनाने का मौका दे रहे हैं। नहीं चाहिए, आई एम नॉट इंटरेस्टेड। काहीतरी माझ्यासाठी आणा रे पार्सल, प्लीज प्लीज इस माँ के लिए कुछ लेकर आओ। यस ओके, थोड़ी एक्टिंग के लिए ना कि मन मुला जरा माझे म्हातर म्हणायचे दिवस असे लोक दाखवतात का असणार आहेत। आता तुला ट्रायल पॅक देतोय आम्ही चला। मला म्हणते चल, हा मग स्वयंपाक कोण करणार आहे आणि पप्पा आले की काय देऊ त्यांना जेवायला। चलो जाऊन या। पासल पप्पाना आता आज जरा बरं वाटतंय। चला जाऊ दे त्यांना, एन्जॉय करू द्या, त्यांचे दिवस आहेत। मी पण जाते, मी पण एन्जॉय करते असं नाही की नाही, पण आज म्हटलं नको राहू दे, जरा आता कुठे बरं वाटतंय। फिरून आले की परत थकणार, परत उद्या सकाळपासून जे रुटीन चालू होतं ते संध्याकाळचे कसे 6 वाजतात ना कळत नाही। तर चला आता मी जाते स्वयंपाकाकडे आणि चालले फिरायला। तरीपा भाज्या आणल्या ना मगाशी, एवढ्या भाग झालेल्या आहेत ना। कांद्याची भात ही 30 रुपये, काय आहे बा, एक वेळेला पूर्ण होईल का नाही अशी। त्यानंतर कोबी 25 रुपये, फक्त हे मका जो आहे ना हा 10 रुपयाला सगळ्यात स्वस्त मिळालेला आहे, बाकी सगळं महाग आहे। आणि फळं घेतली, सीताफळसुद्धा किती 150 ते 200 रुपये किलोने, आता हे 150 होते। त्यानंतर ॲपल घेतले, ते सुद्धा 200 रुपये किलो। असं सगळा बाजार केला। फुलं घेतली, तेवढी फुलं आज होती त्यांच्याकडे, तर 1.5 किलो 20 रुपयाला। आता नम्रता पण गेली नाही ना दादरला, इथूनच घेतली मी। तर असं सगळं बाजार करून आम्ही आलो, तर गेले दोघं। तर मी आता स्वयंपाकाचं बघते, कारण उशीर झालेला आहे, थोड्या वेळात येतील आमचे साहेब आणि म्हणतील की जेवायला दे, तर मग काय द्यायचं ना, तर आधी बघून घेते। तर बनवणार आहे मुगाची डाळ, कारण तुरीच्या डाळीपेक्षा ना मुगाची डाळ पसायला चांगली, आणि तुरीची डाळ ना जरा त्याच्याने गॅस ऍसिडिटी वगैरे पण होते, म्हणून मुगाची डाळ बनवते। त्याच्याने डाळीची ना चव खूप छान येते। आणि कढीपत्ता, तर कढीपत्ता पूर्ण काडीसोबतच घालते, काडीसोबतच घालायचं, काडीमध्ये पण खूप छान वास असतो। चपात्या झालेल्या आहेत। त्या दिवशी आणली, मला 15 रुपयाने एक जुडी मिळाली, आणि आज विचारले ना त्याच्यापेक्षा पण लहान जुडी आहे, अगदी एवढीशी जुडी, ती पण 30 रुपये। म्हणजे काय समजत नाहीये की अजून आता देवी पण आली नाहीये, म्हणजे दसऱ्याची सुरुवात नाही, काहीच नाही, आणि भाज्या वगैरे एवढ्या महाग होत आहेत सगळ्या। चला आता कांदा वगैरे कट करून घेते, कारण भाजीला फोडणी द्यायची आहे। एकीकडे डाळ ठेवलेला आहे, म्हणजे एकानंतर एक जर आपण मॅनेज करून केलं ना तर स्वयंपाक व्हायला जास्त वेळ काही लागत नाही, फक्त कटशट करायचं जे असतं ना त्याला जरा वेळ जातो। तर इथे पातीचा कांदा जो आहे ना तो मला अगदी बारीक असा चिरलेला आवडतो, जाड चिरला ना तर मला ती भाजीच खाल्ली जात नाही। तर मला असं वाटतं की तो मग चारा वगैरे खातो ना आपण, म्हणजे आपण खात नाही प्राणी खातात, तर असं वाटतं की चाराच आपल्याला पण कोणी दिलेला आहे की काय। तर आता भाजीची फोडणी ना ती सुद्धा मी कुकरमध्येच देते, कारण पटकन होऊन जाणार, जास्त वेळ लागणार नाही। आणि 1-2 शिट्यांमध्येच पहा इथे भाजी एवढी छान शिजली आहे, डाळ पण मस्त शिजली आहे। तर कधी घाई गडबडीमध्ये ना कुकरमध्ये लावली तरीसुद्धा चालते। काही जणांचं असं असतं की आम्ही कुकरमधल्या भाज्या खात नाहीत वगैरे, पण माझं तसं काय नाही आहे, मला सगळं चालतं। आता सगळं काम झालं, जेवण झालं, काम झालं, भांडी झाली, किचन आवरून घेतलेलं आहे, आणि आता इथे ना मी थोडं आज आठवलं आहे मला की नाईट क्रीम लावायची आहे, लावून घेते। हे माझं कधी असं म्हणजे असतं की जेव्हा आठवलं जब जागो तब सवेरा, तसं माझं आहे। तर मग आठवलं तर म्हटलं लावून झोपूया, तर मस्तपैकी आता फेस मसाज वगैरे करते,
आणि त्यानंतर मस्त थोडा वेळ एडिटिंग वगैरे करेन आणि त्यानंतर झोपेन. चला बाय बाय, गुड नाईट.